आपल्याबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेब, मला एक सांगा की ज्या पद्धतीत राहुल गांधींच्या जोडो मारो आंदोलनाच्या बाबतीत तुम्ही जी मागणी करताय आणि तुम्ही आज जे मूक आंदोलन करत पायऱ्यांवर आलेलं आहे, काय नेमकं पक्षपातीपणा सुरू आहे? असं आहे की आज शिवछत्रपतीच्या पुतळ्याच्या समोर आपण पायऱ्यावर घोषणा देतो. अधिवेशन सुरू व्हायच्या आधी परंपरा खूप वर्षाची जुनी आहे, आज नाही सुरू झाली. पण त्या ठिकाणी घोषणा न देता राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याचा जो प्रकार भाजपच्या आणि काही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केला, त्याचा तीव्र निषेध करत आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती केली की जो कोणी दोषी असेल, ज्यांनी कुणी ही नवी परंपरा सुरू केली असेल, शिवछत्रपतींचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला, त्याच्यावर कारवाई करा. त्याला निदान प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आज दिवसभराकरता निलंबित करा. बाबा, मला एक सांगा, एका जाहीर सभेमध्ये 2019 एक वक्तव्य होतं आणि त्याच्यावर एका मेट्रोपॉलिटन कोर्टाचा निर्णय येतो, त्याला 24 तास उलटायच्या आत राहुल गांधींसारख्या ज्येष्ठ माजी पक्षाध्यक्षाची खासदारकी रद्द होते आणि इथे जोडो मारोसारखं जगभरातल्या वृत्तवाहिन्यांवरून जे हिडीस दर्शन घडलं काही सदस्यांचं, त्याच्यावर कारवाई होत नाही. हा पक्षपातीपणाचा पक्षपाती निश्चितपणे आहे, पण आता देशातच मोदींच्याकडून जर पक्षपातीपणा होतोय तर त्यांची अनुवय इथं दुसरं काय करणार आहेत ते. त्यामुळे मला वाटतं राहुल गांधींच्यावर जी कारवाई झालेली आहे त्यावर जरा विस्तारानं बोललं पाहिजे. त्याला उभ्या बाईट देऊन चालणार नाही, मी त्यावर विस्तारानं बोलेन की सगळी घटनाक्रम आपल्याला समजावून सांगेन. पण आमची अपेक्षा आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी की त्यांनी पक्षपातीपणे वागू नये. जर आज विधान भवनाचा, महाराष्ट्राच्या भूमीचा, महाराष्ट्राच्या जनतेचा, शिवछत्रपतींचा जर अवमान झाला असेल तर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही जर पक्षपाती वागून जर काही कारवाई केली नाही तर मग आम्ही कामकाजामध्ये भाग घेणार नाही. बाबा, माझा शेवटचा प्रश्न, विधिमंडळाचं अत्यंत महत्वाचं अधिवेशन आहे, आज मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा वेगवेगळ्या विषयांवर रिप्लाय येणार आहे आणि असं असताना तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे हे किती महाराष्ट्राच्या जनतेला? हे आम्ही उचललेले नाही आहे, हे विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहाचं काम व्यवस्थितपणे चालव्याकरता निर्णय घ्यायचा अवलंबने काल आम्हाला त्यांनी सांगितलं होतं, काय निर्णय मी घेईन. मी त्यामध्ये असे म्हटलं होतं की आमच्या सदस्यांनी जर काही गुन्हा केला असेल त्यांच्यावर पण कारवाई करा, पण ज्यांनी जोडे मारा आंदोलन केलं त्यांच्यावर झालीच पाहिजे. तुम्ही किती जणांवर कराल काय हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही व्हिडिओ बघून ठरवा. आणि एवढं बोलल्यानंतर देखील त्या जर घडणार नसेल तर मग कारवाईमध्ये भाग घेण्यात काय अर्थ नाही. हे आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींच्या छायाचित्रावर जर जोडो मारो आंदोलन होत असेल आणि त्या आंदोलनाच्या बाबतीत जर कारवाई होत नसेल भाजपच्या आमदारांवर, तर हा सगळा पक्षपातीपणाचा दुसरा भाग आहे जो केंद्रात चाललेला पहिला पक्षपातीपणा आणि त्याचीच रिओढण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत असेल तर ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही आहे, अशा पद्धतीचं मत आत्ता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी मांडलेलं आहे. कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कुचरेकर, टाईम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.